विद्यार्थी मित्रांनो, अंकावर आधारित आता पुढचं एक गणित पाहूया. बघा, या ठिकाणी जर आपण उदाहरण बघितलं तर आपल्याला इथे जल प्रतिबिंब शोधायला लावले, परंतु जर पर्यायामध्ये बघितलं तर बघा, त्रिकोण बाहेरच्या भागात आहे, चौकोन बाहेरच्या भागात आहे, वर्तुळ बाहेरच्या भागात आहे, पुन्हा त्रिकोण आहे, उलटा त्रिकोण दिला. याचा अर्थ उत्तरामध्ये त्यांनी बाहेरचा भाग बदललेला आहे. जेव्हा पर्यायामध्ये अशी विसंगती येईल किंवा प्रत्येक पर्यायात बाहेरची आकृती वेगळी मिळेल, त्यावेळेस आपण जी कागदावर आकृती काढणार आहोत ती बाहेरची पण काढणार आहोत आणि आतली पण काढणार आहोत. चला तर आपण या ठिकाणी आकृती काढूया. बाहेरची पण आपल्याला आकृती काढायची आहे. हा बाहेरचा त्रिकोण मी या ठिकाणी काढला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये सात हा अंक आहे, तो सातही अंक मी काढून घेतला. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी बाहेरची आणि आतली दोन्ही आकृती काढलेले आहे. त्याचं कारण असं आहे की उत्तरामध्ये मला प्रत्येक पर्याय बाहेरचा भाग हा वेगळा मिळतोय. अतिशय सोपा आहे. आता आपल्याला काय विचारलंय, जल म्हटल्यानंतर कागद हा अशाच पद्धतीने तुम्हाला वरून खाली दुमडायचा आहे. दुमडल्यानंतर जे उमटलेलं आहे त्याच्यावर फक्त मी गिरवण्याचं काम करतोय. बघा, हे मी गिरवलं, त्यानंतर आतला भाग जर गिरवला तर बघा, लक्षात घ्या, मला इथं आकृती मिळून गेलेली आहे. आता ही आकृती फक्त मला चेक करायची आहे. आपण जर इथं बघितलं तर आपल्याला असं वाटेल की सात जुळते म्हणून उत्तर आहे, पण जरा बाहेरचा भाग बघा बरं, त्रिकोण इथं त्रिकोण सरळ केला, इथं उलटा आहे, आपल्याला उलटा त्रिकोण पाहिजे. इथं जर आलो तर सात बरोबर मिळतं आहे, पण बाहेरचा भाग वेगळा आहे. इथं आलो तरी सात बरोबर मिळतं आहे, परंतु बाहेर वर्तुळ आहे, नको आहे. पण इथं आलो आपण तर बघा बरं, पर्याय क्रमांक चार हा बरोबर आपल्या या आकृतीशी जुळतो आहे, जी आपल्याला हवी आहे ती. सात पण बरोबर आहे, बाहेरचा भाग त्रिकोण पण व्यवस्थित आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार असं आपल्याला मिळणार आहे. आत्ताच आपण या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार मिळवलं. पट्टीचा वापर करून याचं उत्तर मिळवूया. जल प्रतिबिंब म्हटलं आहे म्हणून पट्टी ही मी खालच्या बाजूला धरणार आहे आणि थोडीशी अशी ॲडजस्ट केली तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही स्पष्ट दिसत असेल की इथं जी आकृती आहे ती पर्याय क्रमांक चारमध्ये आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार असं आपल्याला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण अक्षर पाहिलं, अंक पाहिले, आता आकृतींवर आधारित जल प्रतिबिंब मिळवूया. या ठिकाणी आपल्याला आकृतीवर आधारित जल प्रतिबिंब मिळवायचं आहे. प्रश्नाकृती दिलेली आहे व उत्तर पर्यायातून आपल्याला एक योग्य उत्तराची आकृती निवडायची आहे. आकृतींमध्ये विद्यार्थी म्हणतात की कधीकधी आकृती किचकट असते. तुम्ही अंदाजाने आकृती काढू शकता व योग्य अंदाज तुमचा ठरवून तुम्ही उत्तर मिळवू शकता किंवा पट्टीचाही वापर करू शकता. चला, या ठिकाणी मी आकृती काढत आहे. दिलेली प्रश्नाकृती जशीच्या तशी, आकृतीमध्ये फक्त एवढीच काळजी घ्यायची की सर्व भाग त्यामध्ये काढले जावे. बघा, हा एस आकार दिसतोय, हा गोल बरोबर इथं आहे आणि या बाजूला हा भरीव गोल आहे. या ठिकाणी मी अशी आकृती बघा, सेम या ठिकाणी आकृती काढलेली आहे. आता मी फक्त जल प्रतिबिंब म्हटलंय ना, तर मी वरून अशी खाली दुमडणार आहे, कारण मला जल प्रतिबिंब या ठिकाणी म्हटलेलं आहे. या ठिकाणी मी जर अशी दुमडली तर मला या ठिकाणी जी आकृती दिसते त्याच्यावर फक्त मी गिरवायचं काम करणार आहे. गिरवलं तर मला माझी उत्तराची आकृती मिळण्यासाठी मला मदत मिळणार आहे. बघा, अंदाजे मी अशी कच्ची आकृती काढली. आता ही मी जुळवण्याचा जर प्रयत्न केला तर बघा, इथं जुळत नाही. इथं घेतलं तर या ठिकाणी सुद्धा जुळत नाही. बघा, इथं बघितलं तर हा इथं बघा, काळजीपूर्वक हे एस बरोबर दिसतंय, हा भरीव गोल वर बरोबर आहे आणि हा रिकामा गोल बरोबर या ठिकाणी. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन असं आपल्याला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच तुम्ही बघितलं असेल की मी हा प्रश्न सोडवताना ही खालची रेष आत्ता नव्हती जी की मी आत्ता काढलेली आहे. असं का करण्यात आलं, तर कधी कधी छपाईमध्ये सुद्धा गोळ होऊ शकतो या रेषांच्या बाबतीत. तर आपल्याला फक्त सूचनेचा अवलंब करायचा आहे. आपल्याला काय काढायला लावले, जल प्रतिबिंब. जल म्हटलं की पट्टी ही खालच्या बाजूला धरायची. चला, आपण खालच्या बाजूला धरूया आणि आपलं उत्तर योग्य कमाल मिळत आपल्याला मिळते का बघूया. बघा, इथं स्पष्टपणे आपल्याला आकृती दिसते जी की बरोबर पर्याय क्रमांक तीन प्रमाणे आहे. बघा, एस आहे बरोबर या ठिकाणी गोल, भरीव गोल जो तिकडच्या उजव्या साईडला मिळतोय आहे का, आणि रिकामा गोल बरोबर डावीकडे खालच्या बाजूला मिळतोय. पर्याय क्रमांक तीन आणि ही पट्टीतील आकृती योग्य आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन असं आपल्याला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आकृत्यांवर आधारित आपण शेवटचा प्रश्न बघणार आहोत जल प्रतिबिंबासाठी. दिलेली ही आकृती जी प्रश्नाकृती आहे याचे योग्य जल प्रतिबिंब आपल्याला या पर्यायातून शोधायचं आहे. जसं की मी म्हटल्याप्रमाणे आकृती थोडीशी किचकट वाटते, तरीही तुम्ही ही आकृती विद्यार्थी मित्रांनो या कच्च्या पानावरती काढू शकता. चला, आपण कच्च्या पानावरती कशी काढता येईल बघूया. एक एक भाग या ठिकाणी आपण काढूयात, जेणेकरून आपल्याला हा सोपी जाईल आकृती. आपण आधी हा नुसताच चौकोन काढूया. बघा,
आकृती काढताना छोटे छोटे भागाचं निरीक्षण करायचं आपण. बघा असा तिरकी आकृती आहे, हा चौकोन तिरका काढला, त्यानंतर या टोकाला गोल चिकटलाय, तर इथं बरोबर असा मी गोल काढतोय. बघा हा गोल मी काढला, ओके, आणि या गोलाला इकडे गोल चिकटलाय, म्हणजे इथं एक बरोबर मी गोल काढतो असा. बघा बरं या ठिकाणी मी गोल काढलेला आहे, ठीक आहे. आता फक्त बाण राहिला आहे, तर हा बाण इथं इथं गेलाय. बघा या ठिकाणी हा मी बाण असा या ठिकाणी काढत आहे, बरोबर बघा काढलेला आहे बाण. झाले, आपल्याला आपली आकृती मिळाली. बघा प्रश्नाकृती जशीची तशी काढली, पण आपलं उत्तर बाकी आहे. यासाठी आपण जी प्रश्नाकृती जशीच्या तशी काढले, आपल्याला जलप्रतिबिंब विचारले, याचा अर्थ हा कागद मी वरून या पद्धतीनं खाली असा दुमडणार आहे व मला माझी उत्तराची योग्य आकृती आता मिळवायची आहे. चला आता मी फक्त याच्यावरून गिरवण्याचं काम करतो. बघा उमटलेला आहे व्यवस्थित, फक्त गिरवूया आपण. हा गोल इथं मी गिरवला, त्यानंतर हा गोल मी इथं गिरवला, त्यानंतर हा चौकोन बघा, हा चौकोन मला भेटतोय बरोबर, आणि हा बाण, ओके. आता बघा, आता या आकृती बरोबर जुळणारी कोणाशी आहे, तर ती आपल्याला थोडीशी बघायची आहे. आपण जर इथं बघितलं तर इथं जुळत नाही आहे, इथं बघितलं तर इथं जुळल्यागत वाटते, परंतु बाण बघा बाण, म्हणून आकृतींच्या बाबतीत निरीक्षण खूप महत्त्वाचं आहे. आपण जर बाणाचा निर्णय बघितला तर बाण बरोबर नाही आहे, इथं बघितलं तर इथंसुद्धा आपल्याला योग्य आकृती मिळत नाही. चौथ्या पर्यायात बघा बरं जरा, चौथ्या पर्यायामध्ये जर विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलं तर गोलला गोल बरोबर आहे, हा गोलला गोल बरोबर आहे, तसेच हा चौकोन आणि बाण बाणसुद्धा आपल्याला ॲक्युरेट या ठिकाणी मिळत आहे. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं आपल्याला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता पट्टीचा वापर करून आपण या प्रश्नाचं उत्तर मिळवतोय. बघा या ठिकाणी जलप्रतिबिंब दिलंय, याचा अर्थ पट्टी मी अशी खाली धरणार, आणि मी थोडीशी जरी नुसती अशी ॲडजस्ट केली तर बघा तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे आकृती दिसत आहे की ही आकृती पर्याय क्रमांक 4 जुळत आहे. बघा वर खाली जर मी व्यवस्थित निरीक्षण केलं तर तुम्हाला बरोबर पर्याय क्रमांक 4 हा पट्टीमध्ये मिळत आहे. इथं आकृती मोठी आहे, पट्टी लहान आहे, परंतु तुम्हाला परीक्षेला योग्य प्रश्न आकार दिलेला असतो, तुम्ही पट्टीचा वापर करून काढू शकता. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 असं मिळणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मनोरे आणि प्रतिमा प्रतिबिंब यावर आधारित सराव विविध प्रश्न प्रकारांचा याबद्दल माहिती घेतली. मनोऱ्याबद्दल आपण बघितलं की जसा संबंध पहिल्याचा दुसऱ्याशी, तसाच आपल्याला तिसऱ्याचा चौथ्याशी लावायचा आहे. आपण आकृत्यांद्वारे हा संबंध खरा तर बघितला, आपल्या लक्षात आला असेल की याला जर अशी आकृती दिला असेल व तिकडे विचारताना तुम्हाला ही दिली, मग इथं आपल्याला प्रश्नचिन्ह, याचा अर्थ इथं इथं ही मिळाली, याचा अर्थ असली आकृती आपल्याला पाहिजे. मग आपण बरोबर अशी आकृती त्या ठिकाणी मिळवत होतो बरोबर. आता लक्षात घ्या, यामध्ये आपण एक संबंध बघितला की सुरुवात वरून खाली झाली, इथं पण वरून खाली झाली असेल तर इथं पण वरून खाली पाहिजे, इथं पण वरून खाली पाहिजे. समजा समसंबंध येताना इथून सुरुवात बघा इथनं खाली झाले पण इकडून इकडून झाले, याचा अर्थ आपल्याला इथं सुद्धा तसंच करावं लागणार आहे. इथली सुरुवात जर आपल्याला इकडून दिली असेल तर उत्तराची सुरुवात आपल्याला वर्ण करावी लागणार आहे. मला तुम्हाला सांगायचं काय की मनोऱ्याच्या बाबतीत जशी आकृती तयार होते वरून खाली झाली ना, तर इकडची वरून खालीच झाली पाहिजे. कशावरनं? जर पहिल्या संबंधात दिला असेल तर कधी कधी काय करतात, तर संबंध येतानाच वरून खाली आकृती दिले आणि त्याला समसंबंध काय देतात, खालून वर देतात बरोबर. आता आपल्याला इथं काय करावं लागणार आहे, मग जर समजा देतानाच वर आकृती दिली असेल, आता इथं काय केलंय, वरून खाली आलोय आणि इकडे खालून वर गेलोय, आता इथं काय केलंय, खालून वर गेलोय ना, याचा अर्थ उत्तरामध्ये तुम्हाला वरून खाली यावं लागणार आहे. जसा इथं संबंध आहे, इथं कसं विरुद्ध झाले, इथं कसं देताना विरुद्ध दिले, तसं इथं देताना पण विरुद्ध काढलं पाहिजे. समजा देताना तुम्हाला असं दिलं असेल, बघा ही पण इकडे जाते ही पण इकडे जाते, मग तसंच तुम्ही इकडे गेला असाल, इथं प्रश्नचिन्ह असेल, तर तुम्हाला इथं बाण हा असाच मिळणार आहे. लक्षात घ्या, म्हणजे हा पहिला संबंध लक्षात घेऊन मनोऱ्याचा संबंध तुम्हाला काढावा लागणार आहे. आणि त्यानंतर जे आपण बघितला अतिशय सोपा भाग प्रतिमा आणि प्रतिबिंब, या बाबतीत आपण क्लुप्त्याही सांगितलेले आहेत. पट्टी धरण्याची प्रॅक्टिस किंवा सराव करा, नक्कीच तुम्हाला पट्टीद्वारे सहज तुम्ही उत्तर मिळवू शकता. फक्त प्रश्नावर पट्टी धरताना आरसा दिला असेल तर आरसा म्हटलं की समोर धरा, आरशातील प्रतिमा म्हटलं की समोर धरा, प्रश्नातली सूचना वाचा त्यानुसार वागा. प्रश्नात आरशातील प्रतिमा म्हटले ना, समोर धरा. प्रश्नात जर असं म्हटलं असेल की जल प्रतिबिंब मिळवा, तर जल पाणी हे खालच्या बाजूला असतं, म्हणून जल प्रतिबिंब मिळवताना तुम्हाला पट्टी खालच्या बाजूला धरायची. कागद दुमडताना सुद्धा आरसा असेल तर इकडून आशी दुमडा, आणि जल असेल, जल प्रतिबिंब असेल तर वरून आशी खाली दुमडा. म्हणजेच काय,
कागद दुमडणे असो किंवा पट्टी असो, या दोन क्लुप्त्यांद्वारे तुम्ही आरशातील प्रतिमा किंवा जल प्रतिबिंब हे मिळवू शकता. फक्त याचा अभ्यास करा, याचा सराव करा, यावर आधारित एक क्वेश्चन बँक टेस्ट स्वरूपात तुम्हाला मिळणार आहे. ती तुम्ही सोडवा, जेणेकरून तुमचा सराव होईल. आज आपण मनोरे आणि प्रतिमा प्रतिबिंब याविषयी सराव, विविध प्रश्न प्रकारांचा याबद्दल माहिती घेतली. पुढच्या तासिकेला आपण तर्क व अनुमान या नवीन घटकाला सुरुवात करणार आहोत. यामध्ये आपण सर्वप्रथम भाषिक या उपघटकाबद्दल माहिती घेणार आहोत. धन्यवाद.